दहावी बारावी नंतर पुढे काय हा प्रश्न पूर्वी विद्यार्थ्यांना पडतच नव्हता. सर्वसाधारण मुलांसाठी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे तीनच ऑप्शन्स. मुलगा किंवा मुलगी अगदी हुशार असेल तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग आणि मठ्ठ असेल तर आयटीआय. पण जसा जसा काळ बदलत गेला तसं शिक्षणाची व्याप्ती वाढली, अनेक नवनवीन अभ्यासक्रम सुरू झाले, पण त्याचबरोबर काही चित्रविचित्र अभ्यासक्रम ही सुरू झाले, ज्याबद्दल ऐकून जरी आपल्याला आश्चर्य वाटत असलं तरी जगभरातले विद्यार्थी मात्र या अभ्यासक्रमांचं आवडीनं शिक्षण घेत आहेत. बघूयात जगभरातले हेच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम. भूतविद्या. भूत या नावानं कितीतरी जणांचा थरका पुडतो, पण आता काशी हिंदू विश्वविद्यालयात मात्र भूतविद्या कोर्स शिकवला जाणार आहे. ऐकायला जरी विचित्र वाटलं तरी हे प्रत्यक्ष घडणार आहे. आयुर्वेद संकाय मध्ये भूतविद्या म्हणजेच सायन्स ऑफ पॅरानॉर्मल याचा समावेश केलाय. 6 महिन्याच्या या सर्टिफिकेट कोर्सची सुरुवात नवीन वर्षापासून करण्यात आली. छोट्या छोट्या गावात मानसिक आजाराचं कारण भूत असल्याचं मानलं जातं, म्हणूनच त्यांच्यातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अष्टांग आयुर्वेदाच्या 8 शाखांमध्ये भूतविद्येचा आता समावेश करण्यात आलाय. प्री वेडिंग मॅरेज कोर्स. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण सध्याच्या परिस्थितीत मात्र वैवाहिक जीवनात येत असलेल्या समस्या लक्षात घेता इंडोनेशिया सरकारनं एक प्री वेडिंग मॅरेज कोर्स सुरू केला. 3 महिन्यांच्या या कोर्स मध्ये तुम्हाला आदर्श पती पत्नी होण्यासाठी शिक्षण दिलं जातं. तसंच यात प्री मॅरिटल काउन्सिलिंग पासून रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अशा सगळ्याच विषयांचं ज्ञान दिलं जातं. लर्नॅबिलिटी कोर्स. कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी त्याचं योग्य शिक्षण घेणं गरजेचं असतं. ही शिकण्याची कला आत्मसात करण्यासाठी कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीत लर्नॅबिलिटी कोर्स म्हणजे शिकण्याची योग्यता कोर्स सुरू करण्यात आला. तिथल्या तज्ज्ञांच्या मते भविष्य सुधारण्यासाठी लर्नॅबिलिटी हे एक उत्तम साधन असून त्यामुळे सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. नुसतं शिक्षण न घेता ते शिक्षण स्मार्टली कसं वापरायचं हे या कोर्स मधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. मिस युनिव्हर्स. आता तुम्हाला मिस युनिव्हर्स किंवा मिस इंडिया होण्यासाठी अद्ययावत असं शिक्षण देण्यासाठी अमेरिकेतील ओबरलिन कॉलेजनं एक नवीन कोर्स सुरू केला. या तुम्हाला या स्पर्धेत अव्वल ठरलेल्या युवतींविषयी सखोल ज्ञान मिळणार आहे. या स्पर्धेत आवश्यक असलेल्या सगळ्याच बाबींविषयी इथं ज्ञान दिलं जात. गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर. तुम्ही जर गेम ऑफ थ्रोन्स किंवा हॅरी पॉटरचे फॅन असाल तर तुमच्यासाठी हा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे. या सिरीज वर सुद्धा कोर्सेस आता सुरू झालेत. कोलकात्यामधल्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस मध्ये हॅरी पॉटरच्या लेखिका जे के रोलिंग यांच्या काल्पनिक जगाच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी या कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे. कॅव्हिटेशन अँड बबल डायनॅमिक्स. लहानपणी पाण्याचे बुडबुडे बनवणे हा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय. तुम्हाला आश्चर्य वाटेल यावर सुद्धा आता एक कोर्स सुरू करण्यात आला. ज्या तुम्ही बुडबुडे चक्क हवे तसे तयार करू शकता. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये हा कोर्स चालू झाला. कॅव्हिटेशन अँड बबल डायनॅमिक्स असं या कोर्सचं नाव आहे. बुडबुड्या मागील नेमकं फिजिक्स काय हे या कोर्स मध्ये शिकवलं जातं. हे सगळे कोर्स ऐकायला जरी विचित्र वाटले तरी त्यांचं नाविन्य हे त्यांच्या प्रसिद्ध होण्यामागचं कारण आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांपुरतं मर्यादित शिक्षण न घेता हे थोडं आउट ऑफ द बॉक्स शिक्षण नक्कीच घेता येऊ शकतं.